आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी प्रीती बवणे, स्वानंद न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. चर्चा तर होणारच. केरळ मधल्या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी जगभरातील सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. कल्याणमधील अखिल भारतीय सेना आणि नायर असोसिएशन यांनीही पूरग्रस्तांना मदत पाठविण्यासाठी वस्तूंची जुळवजुळव करण्यास सुरुवात केली आहे. केरळमधल्या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी देशभरातील सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. कल्याणमध्येही अखिल भारतीय सेना आणि नायर असोसिएशन यांनी पूरग्रस्तांना मदत पाठवण्यासाठी पूरग्रस्तांना लागणाऱ्या वस्तू गोळा केल्या. अन्नधान्य, तूर डाळ, गहू, तांदूळ, पाण्याच्या छोट्या बाटल्या, बिस्किटांचे पाकिट, कपडे तसेच इतर गरजेच्या वस्तू असे एकूण 60 टन साहित्य जमा करण्यात आले. नायर वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून हे साहित्य केरळला रवाना करण्यात येत असल्याची माहिती अखिल भारतीय सेनेने जिल्हा प्रमुख राजेंद्र दाखिनकर यांनी दिली. केरळमध्ये जी महाभयंकर प्रलय आणि जी महाहानी झालेली आहे त्या याच्यामध्ये खूप काही नुकसान झालेलं आहे लोकांचं, तर त्यांना मदत म्हणून एक जीवनावश्यक जे साहित्य ते आम्ही एक त्यांना मदत म्हणून पाठवतो. जसे काय तांदूळ आहेत, डाळ आहेत, साखर आहे, पीठ आहे आणि मेडिसिन वगैरे आहे. या आम्ही जीवनावश्यक त्यांच्या ज्या काय त्यांना ज्या वस्तू लागतात आवश्यक त्या वस्तू यावेळी अखिल भारतीय असोसिएशनचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रकांत म्हात्रे, लाचलुचपत समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष विशाल महाडिक, लाचलुचपत समितीचे ठाणे जिल्हा कार्यकारी अधिकारी विनोद दाखिनकर आदींनी उपस्थित राहून सहकार्य केले. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.